श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ बिल्डर्स 9090787833. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा वाद पेटलाय. नाशिक मधील धरणामधून मराठवाड्यातील जायकवाडी या धरणात पाणी सोडलं जात आहे, मात्र दिवसेंदिवस हा पाणी सोडण्याचा वाद वाढतच चाललाय. त्यातच आता आम आदमी पक्षाच्या वतीनं नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. हे धरणे आंदोलन थेट परभणी येथील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीनं करण्यात आलंय. हे लोक गंगापूर धरणावर पोहोचले असून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची प्रमुख मागणी या आंदोलकांनी केली आहे. त्याचप्रमाणे आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. नाशिक मधील लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे सरकार पाणी सोडत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. हे आमच्या लेवलचा विषय नसल्याने वरिष्ठ लेवलला झालेला आहे. जो काही कार्यकारी संचालक आहे त्यांनी निर्णय काढलेले आदेश काढलेले आहे, आम्ही फक्त आदेशाचे पालन करणारे आहोत. त्यांनी त्यांचं काम करणं योग्य आहे. आपण शेतकरी आहेत ते मलाही मान्य आहे. त्यांनी त्यांचं पाणी मागणं हक्काचं मान्य आहे. पण आम्हाला जशाही यंत्रणा हे करतील, पोलीस यंत्रणा असेल, MSEB असतील किंवा बाकीचे असतील, ते आम्ही तात्काळ कार्यवाही करू. आम्हाला कुठलंही काही नाही. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा इशारा या परभणीकरांनी दिलाय. त्यामुळे आता नाशिक मधील धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा वाद कसा चिघळतोय किंवा पाणी सोडलं जातंय की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.